ताजा घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। माथाडी कामगारांनी पुकारलेला लाक्षणीय संप अखेर मागे। माथाडी कामगारांचा लाक्षणीय संपाची दखल घेऊन 24 डिसेंबरला राज्य सरकारने बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या कामगार, पणन, गृह, महसूल, नगरविकास व अन्य विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक न केल्यास 2021 सुरुवातीला तमाम माथाडी कामगारांना न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन करणे भाग पडेल असा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन नेते नरेंद्र पाटील यांनी दिला व माथाडी कामगारांचा बेमुदत संप मागे घेत असल्याचे कामगारांच्या सभेसमोर बोलताना जाहीर केले। ही लढाई असलेल्या माथाडी कामगारांची असतील। ही लढाई या मार्गाने आहे। त्या निर्णयाच्या संदर्भातलं हे आपलं आंदोलन आहे। त्याचा परिणाम शेतकऱ्याला होईल तेवढा जास्त परिणाम आमच्या माथाडी कामगारांना होईल म्हणून या लढाईमध्ये माथाडी कामगार तेवढ्या गेले 10 ते 15 वर्ष विविध माथाडी कामगारांचे प्रश्न सातत्याने राज्य सरकारकडे आम्ही मांडत आलेलो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, बीजेपी सेनेचं सरकार होतं, आज सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे। परंतु मागच्या या एवढ्या सरकारच्या माध्यमातून माथाडी कामगाराला न्याय मिळत नाही याचं आम्हाला वाईट वाटतं। आजचं आंदोलन प्रामुख्याने काही महत्त्वाचे विषय आहेत। पहिला विषय आहे कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला आम्ही मान देऊन बाजार समित्या सुरू ठेवल्या। 5 माथाडी कामगारांना कोरोना झाला आणि कोरोना झाल्यानंतर ही ज्या पद्धतीने राज्य सरकार इतर लोकांना 50 लाख रुपये देते आम्ही तेवढेच मागणी माथाडी कामगारांकडे केली तरी ती आम्हाला मिळत नाही। रेल्वेमध्ये प्रवास करण्याकरिता आम्हाला RPFचे पोलीस, रेल्वे पोलीस त्या ठिकाणी संधी देत नाही। माथाडी कामगारां चळवळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्यामुळे खऱ्या माथाडी कामगाराला न्याय मिळत नाही ह्याचं आम्हाला वाईट वाटतं। माथाडी बोर्डामध्ये कर्मचारी नाहीत, माथाडी कामगारांची मुलं तुम्ही त्याच्यात घ्या हे आम्ही आव्हान करतोय तरी आम्हाला न्याय मिळत नाही। असंख्य प्रश्न घेऊन आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। बाजार समिती नियममुक्त केली शेतकऱ्यांच्या हितासाठी। मग आज दिल्लीमध्ये शेतकरी उपोषण कुणासाठी बसलेत? मग नियममुक्त केलेली परत तुम्ही बंद करा, तो GR चालू बंद करा आणि शेतकऱ्यांचा 100% माल बाजार समितीमध्ये येऊ दे ना। मग का आघाडी सरकार आज निर्णय देत नाही आम्हाला असं? मग अशा वेगवेगळ्या विषयावरती आज आम्ही लाक्षणिक बंद केला होता। आम्ही बेमुदत बंद करणार होतो परंतु काल कामगार विभागाने एक पत्र दिलं आणि त्या पत्राला अनुसरून 24 तारखेला बैठक लावलेली आहे। मी व्यक्तिशः ह्याला समाधानी नाही आहे परंतु तरीही सरकारचं त्या ठिकाणचे असणाऱ्या अधिकाऱ्यांचं आणि आमच्या सहकाऱ्यांचं म्हणणं ऐकून आम्ही आजचा बंद या ठिकाणी बंद केलेला आहे। उद्या बेमुदत बंद करणार होतो तो आम्ही माघार घेतलेला आहे परंतु 24 तारखेला जर कामगारांच्या हिताचे निर्णय झाले नाही तर 2021 जे आंदोलन होईल त्या आंदोलनाला उभा सरकार ते पात्र आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।